एक धक्कादायक बातमी बदलापूरमधून. बदलापूरमध्ये मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीला तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत भुंगीचं औषध देऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच ओळखीतल्या 2 तरुणांनी भुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मैत्रिणीसह अत्याचार करणाऱ्या 2 जणांना अटक केली. फिर्यादी मुलगी आहे, ती अत्याचार झाल्याचं सांगत आहे. तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती गुंगीच्या अवस्थेमध्ये अत्याचार कोणी एक दोन पैकी कोणीतरी जे उपस्थित होते पार्टीमध्ये त्यापैकी 2 जणांपैकी कोणी केला तिला सांगता येत नाही, पण केलेला आहे तिच्यावर अत्याचार. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बाबा. मग आता तुझ्या घरात वीज येते तरी तू बिल भरते की नाही? भरतो की. तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हा खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापरान त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. त्याच्यात आपलाच फायदा आहे ना? का म्हणजे आपलं घर, शाळा सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं होय का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मले. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पाईपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन.